अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील मिल्ट्री स्कूलमध्ये गरम पाण्याचा नळ तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत चार विद्यार्थी भाजलेले आहेत त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील मिल्ट्री स्कूलमध्ये गरम पाण्याचा नळ तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत चार विद्यार्थी भाजलेले आहेत त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं निदर्शनास आलेलं आहे सकाळच्या आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर गरम पाण्याचा नळ तुटून पडल्याने चार विद्यार्थी भाजल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव येथे घडलेली आहे येथील मुकुंदराव पवार मिल्ट्री स्कूलमध्ये आज सकाळी ही घटना घडलेली आहे यामध्ये एकाची प्रकृती गंभीर असून त्याला नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे तर तीन विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत एसबीएन मराठीसाठी दीपक गवई अकोला